नमस्कार, मी साक्षी, महामूळ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे औरंगाबादवरून. ब्रेक दी चेनमध्ये दुकान उघडले म्हणून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू. औरंगाबाद शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद आहेत. उस्मानपुरा भागात फिरोज खान या तरुणाचे सलून आहे. दुकान उघडण्यास परवानगी नसताना त्याने आपले सलून उघडले होते याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी रात्री फिरोज खान यांच्या दुकानावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना रस्त्यातच खाली पडून फिरोज खानचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले. ते सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सलून व्यावसायिकांची हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी केली. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांनी आणि उस्मानपुरा परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. या प्रकरणातील संबंधित दोन पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षकांना याबाबत कडक सूचनाही देण्यात आल्या. तसेच मृतकांच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करा असं आश्वासन आयुक्तांनी जमावाला दिलं आहे. त्यानंतर मृतदेह रुग्णालयातही नेण्यात आला. विजय हिवराडे, औरंगाबाद.